कृषी क्षेत्रातून फळ पिकांची बोगस लागवड दाखवून अनुदान लाटणाऱ्यांना कृषी विभागाने दणका दिला. बनावट अर्जदारांचे 13.5 कोटी रुपये केंद्रानं जप्त केलेत. राज्याचा कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी संयुक्तरित्या धडक तपासणी मोहीम राबवली असता अनेक ठिकाणी धक्कादायक चित्र समोर आले. फळ पिकाची लागवड केलेली नसताना ही विमा घेणं, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर भाडेकरार दर्शवून त्यांना माहिती नसताना विमा उतरवणं, फळ पीक लागवड असलेल्या क्षेत्रापेक्षा अधिकच्या क्षेत्रासाठी विमा घेणं, फळ पीक उत्पादनक्षम नसताना त्या क्षेत्रावर विमा घेण्याचे प्रकार आढळलेत. जवळपास अपात्र बनावट विम्याचे 14,570 प्रस्ताव नामंजूर करण्यात आलेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे